नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। 1000 सब्सक्राइबर झाल्यानंतरची ही पहिलीच व्हिडिओ आहे। सो सगळ्यात पहिले मी तुमच्या सगळ्यांना थँक यू बोलतो, तुम्ही इथपर्यंत मला साथ दिली आणि अशीच साथ तुम्ही पुढे देत रहा। सो 5 महिन्यानंतर मी आज ट्रॅव्हल करणार आहे। अलिबागला तर गेलेलो, तो छोटासा एक गेट टुगेदर होता, त्यानंतर मी आज परत एकदा नवीन गेट टुगेदरसाठी चाललेलो आहे। सो ट्रॅव्हल थोडासा बंदच आहे, खर्चा पाणी वगैरे सगळं बघावं लागतं। मोठा ट्रॅव्हल झाला होता आपला राजस्थानचा, माझा सोलो बाईक राईड झालेली होती। सो त्यामुळे सगळा हा होल्ड ऑनवरती होता। सो आता परत एकदा नवीन आपण नव्याने सुरुवात करतो आहे। पावसाळाही सुरू होत आहे, आज तारीख आहे 4 जून। सो माझं मी ॲक्च्युली काल रात्रीच गेलो असतो, तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल मी आता कुठे चाललो आहे। मी चाललो आहे महाडला, रायगडची व्हिडिओ जर तुम्ही बघितले असाल तर त्या व्हिडिओमध्ये मी सोनीच्या मावशीच्या गावी गेलेलो। गावाचं नाव आहे वाळण, रायगड किल्ल्याच्या पाठीमागे ते गाव आहे। सो सोनी आणि सोनीचे घरचे आई वडील, सोनीची बहीण, मावशी, काका हे सगळे गेलेले आहेत तिकडे, आणि तिथे भरपूर मोठा गेट टुगेदर झालेला आहे। सोनीचा मामा पण, मामी पण आहे, मामाचा मुलगा अनिकेत आहेत, पूजा आहे, तणवी आहे, म्हणजे 5 असे चिल्लर पार्टी आहे। सगळ्यात मोठा अनुष आणि नंतर सारा, नंतर मला वाटतं हा रणवीत, रणवीत नंतर अद्वित, अद्वित नंतर मिराज, तर असे 5 चिल्ले आहेत। त्यातले 2च फक्त मोठे आहेत, तिसरा तो आता चालायला लागला आहे रणवीत। सारा आणि अनुष तुम्ही ओळखताच त्यांना दोघांना। सो माझा ऑडिट चालू आहे, त्यामुळे मला काल जायला जमलं नाही, तर मी कालच शुक्रवारी गेलो असतो। वाजले आहेत 12 पाठी, तुम्ही बघू शकता 12 वाजलेत। सो मी 1 वाजायच्या नंतरचा निघायचा माझा टाईम आहे, कारण 1 वाजल्यानंतर जवळपास 5 तास लागतील, तर 5 तास म्हणजे 6 ते 7 पर्यंत मी पोहोचेल तिथे, आणि इन बिटवीन जर मला ऑडिटरचा कॉल आला, काही इनकेस इमर्जन्सी अशी आली तर मी काम करू शकतो। सो हा आहे थोडासा डिसअडवांटेज, जर तुम्ही काम करून ब्लॉगिंग वगैरे करत असाल तर ठीक आहे, आपण मॅनेज करू शकतो त्या गोष्टी कधी कधी। सो मी एकटा ॲक्च्युली एकटाच आहे फायनान्स टीममध्ये माझ्या कंपनीमध्ये, त्यामुळे थोडासा हा चलबिचल, मी तुम्ही बघितला सोलो राईडला पण मी काम करत होतो आधीमध्ये। सो त्या पण ठीक आहे, जर पॅशन कामाची पण असेल आणि आपल्या ब्लॉगिंगची असेल तर माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो, फक्त आवड असली पाहिजे। तर आवड असली तर माणूस काय बोलतो, आळसपणा नाही करत आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करत, चिडचिड नाही करत। आणि आपल्याला आता काढायचं आहे आपल्या गॅजेट्स, तर आपला ड्रोन हा इथे ठेवलेला आहे ह्या बॅगेत, आपली टँक बॅग, ड्रोन काढतो आता, याच्यातून भरपूर पसारा असतो इथे, गॅजेट्स बॉक्सेस वगैरे। सो हा आहे आपला DJIचा मॅविक मिनी ड्रोन। सो आपल्याला ड्रोन उडवायचा आहे तिथे, ड्रोनचा रिमोट, त्याला थोडा चार्जिंग करावं लागले, चार्जिंग करायला ठेवतो तो पटापट सगळ्या गोष्टी आवरतो। लॅपटॉप ॲज युजल आपल्याला सोबत घ्यावंच लागणार आहे, इथे आहे आपला चार्जिंगला लावलेला आहे पॉवर बँक, मोबाईल वगैरे बॅग तर आहेच। सो थोडेसे कपडे आहेत, कपडे पॅक करून तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो खाली। तर मित्रांनो, बसलो आता गाडीमध्ये आणि मला सोडायला मम्मी बाळाकडे जाऊन जेवलो होतो, रूपा गेली घरात आणि सागर आहे, तर चला सागरला बोलवतो तर चल, पण सागरचं काय नाही, हा नाही हा नाही हा नाही अडकला आहे, त्यामुळे आता तो नाहीच बोलतो आहे। सो चला वाजलेत आता 2:10, 1 तासाचा आपल्याकडे टाईम होता, पण सगळं गॅजेट्स जमा करून आपल्याला वाजलेत 2। चला मग, चल मम्मी येतो, हे चल सागर। तर मित्रांनो, आपला किलोमीटर आहे 178,646। आता आपण पहिले CNG भरूया, CNG भरून जवळपास आपल्याला 190-200 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे। वाजले 2:13 झालेत, आता घरातून आपण बाईक केलं सागरला आणि मम्मीला। सो CNG आपल्याला विठ्ठलवाडी स्टेशनच्या जवळ येतं, त्यामुळे जास्त लांब जायची गरज नाही पडणार आहे। तर मित्रांनो, मी आता हाजी मुलांच्या नाक्यावरती पोहोचलोय, इथून राईट टर्न मारून कोणीमधून जायचंय, जस्ट पाणीपुरी घ्यायला उतरलो होतो, तर बाहेर एकदम जबरदस्त ऊन पडलेलं आहे, घामाच्या धारा लागायला लागल्या घाम, आणि त्यात ॲडिशनली तुम्हाला माहितीच असेल जर तुमची दाढी वगैरे केली असेल, केस कापले असतील, उस्तरा लागला असेल, तर घाम अजून जास्तच टपकतो। सो हे पाठी तुम्हाला पॅकेट्स दिसत आहेत, ते पॅकेट्स विकत घ्यायचे होते, कारण ती का आज पाणीपुरीचा बहुतेक बेत आहे, सो त्यामुळे ते पॅकेट्स विकत घेतलेत, फक्त थंड राहिलं आहे, थंड बघ कुठे राहिला, तर आता मग घेतो पुढे। तो समोर आहे मित्रांनो हाजी मलंग, समोरच तुम्ही बघू शकता हाजी मलंग, हा पाठचा जो रोड येतोय तो कल्याणवरून येतोय। सो आपल्याला घ्यायचा आहे राईट आता, पनवेलमध्ये पोहोचलोय 3:31, घरून निघताना आपले 46 किलोमीटर होते, 178,646 आता झालेले आहेत, 178,683 ॲक्च्युली तो जो MIDC रोड येतो तो बाहेरचा रोड न घेता मी सर्व्हिस रोड घेतला आणि तिथून डायरेक्ट मी कळंबईला आलो, त्यामुळे वेळ वाचला, नाहीतर आता भरपूर ट्रॅफिक आहे तिथे। आता आपल्या हा सिग्नलला आलो जो आपण
पनवेलचा जो मॉल आहे ना, मॉलचं नाव विसरलो, तो ब्रिज आहे, त्या ब्रिज खाली उतरून जो सिग्नल लागतो त्या सिग्नलला थांबलोय. सो अजून इथून पुढे 3-3.5 तास दाखवत आहेत, बघू. आय होप सो आपण 7:00 पोहोचायला पाहिजे अंडर व्हायच्या अगोदर. नेहमी मी आरामात गाडी चालवतो, आज थोडासा एक्साइटेड जास्त असल्यामुळे पटापट असा लवकर पोचायचा ट्राय करतोय, बघू. 7:00 पोचलो तर वेल अँड गुडच आहे. पुढे रोडची परिस्थिती कशी काय माहिती नाही, रायगडला गेल्यानंतर आपण अजून गेलो नाही तिथे. सो सिग्नल आता संपत आलेला आहे. 3-2 सुरू. मित्रांनो, आणि आपला टाइम कमी झालेला आहे, एस्टिमेटेड अराइवल टाइम 7:45 दाखवतोय. सो त्या हिशोबाने रोड झालेला आहे खाली, जास्त गाड्या नाही आहेत, आणि आलेला आहे स्पीड ब्रेकर. ब्रिजेस गेलेले आहेत जे जे वडखळला जो ब्रिज आहे तो ब्रिज पाठी क्रॉस झालेला आहे. आणि एक छोटीशी रील बनवली आहे, फर्स्ट ट्राय केला होता. सो नक्कीच मला इंस्टाग्राम फॉलो करा, मजा आली रील बनवताना. आणि समोर आलेला आहे ट्रक, तर डायव्हर्जन घ्यायचं आहे लेफ्टला. आपला मानगाव झालेला आहे क्रॉस, आणि त्याच्याच पाठी आता तुम्ही बघितली कोकण रेल्वे, मला वाटतं साऊथला जाणारी असतील. सो तब्बल 3 तासानंतर, 3.5 तासानंतर ब्रेक घेतला, गाडीला पण थोडा आराम पाहिजे. आता जवळपास 55-60 किलोमीटर बाकी, आणि 1.5 तास सांगतोय मॅप आपला, तो 7:30, 6:30 किंवा 7 मे बी होऊन जातील. आता बघू पुढे ट्रॅफिकवरती, कारण मानगाव जसा लागला त्या पुढे थोडीशी तुम्हाला माहिती आहे मानगावचा रोड थोडा नॅरो आहे आणि गर्दी असते. श्रीवर्धनहून येणारे माणसं त्या आणि परत मार्केटमध्ये येणारे माणसं, त्यामुळे त्यांची गर्दी थोडीशी जास्तच असते. सो आता इथून थोडासा 1-1.5 तास लागू शकतो, बघू आता आपल्याला किती वेळ लागतो. थोडासा बसून कंबर पण जाम झालेली आहे, 3-3.5 तास ड्रायव्हिंग कंटिन्यू करणं, त्यामुळे थोडासा ब्रेक घेतला आहे. आणि रोडची कंडिशन सांगायची झाली की जो कोलाडपर्यंत रोड आहे तो खराब आहे वडखळपासून, म्हणजे तुम्हाला चांगला भेटणार नाही, जसं तुम्हाला पनवेलपासून ते वडखळपर्यंत भेटेल पण वडखळपासून ते कोलाडपर्यंत रोड थोडासा असाच आहे. आता बघू महाडची पण परिस्थिती कशी आहे, महाडच्या रोडची, त्यानंतर आपण लगेच पोचू आता. आता महाड एमआयडीसीचा टर्न घेतलाय, आणि इथून जवळपास 10-15 किलोमीटर असेल, आणि उजेडाच्या आतमध्ये पोहोचले, त्याचा आनंद आहे. अर्धा तास तिथे थांबलो होतो, डेटा कॉपी पेस्ट करत होतो, कारण 16 GB मेमरी कार्ड आहे आपला, गोप्रो काही अजून आपला नीट झालेला नाहीये. सो त्यामुळे डेटा कॉपी पेस्ट केला, थोडासा रेस्ट घेतला बाहेर उतरून. आणि सो आता पोहोचतच थोड्याच वेळात, आता हा पूर्ण जंगल एरिया आहे आजूबाजूला. एमआयडीसीची हद्द संपल्यानंतर छोटे छोटे गाव चालू होतात तिथे. आणि फायनली मी पोहोचलोय वाळणला, आणि वाळणला आल्या आल्या इकडे लॉक लावलेला आहे. पप्पा इथे कुठे गेले होते तुम्ही लोक? वाळणकोंडेला. हे लोकांना इकडे वाटतं बाहेर वाडीत टाकलेले, कुठे गेलेले? वाळणकोंडेला गेलेले. राणी आहे पहिले इथेच,
मग गाडी एकच आणि एवढी माणसं कशी काय? डबल फेरी मारली. डबल फेरी मारली. अरे बाबा, हे बघा कसे बसलेले आहेत तिथे. दोन जण पहिल्यांदा कॅमेरा देत आहेत, तन्वी आणि मामी. हा तर काय अंडे आहे माहिती तुम्हाला, क्रिकेटर. वैतागलेले दिसत आहेत चेहरे तुमचे. काय चाललंय एवढं? कुठे गेलेत ते? तर बाकीचे वाडीत गेलेले आहेत. आल्यावरती त्यांना घेतो कॅमेरा समोर, बघू कसे बोलतात काय. आणि फायनली मित्रांनो सगळे आलेले आहेत इथे बाजूलाच कॅमेरामध्ये आपल्याला दिसते पूजा. पूजा नंतर मामा, सोनीचा मामा चंद्रकांत पांगारे आणि मामाचा मुलगा अनिकेत पांगारे. अजून कोण राहिले? मावशी. हा मावशी बघा, मावशीच्या नंतर पाटी आहे आमची सासूबाईची वाटतं. आहे ना, चालून चालून धरले की काय. हा अवतार एकदम झालेला, केस उभे राहिलेले आणि बाकीचे आतमध्ये गेलेले मंडळी. आणि ही माझी एकुलती एक लाडाची लेक एडी पोरगी आहे ना. इथे आल्यावरती मातीमध्ये खेळते आणि मुंबईला बोलते तुमचा बाथरूम चेंज करा, तुमचा किचन बरोबर नाही, असं आणि तसं. इथे बघा कशी करते आणि तिचा भाऊ बघा कसं चिडवते पाठून. आणि आमची बायको इथे उभी आहे, आमची बायको इथे उभी आहे. वैतागलेली दिसते वाटतं. गरम झालं, गरम झालं का त्यात? हा नायलॉनचा का काय, नायलॉनचा ड्रेस. स्कूटी चालवली की नाही? चालवायची ना. टाइम नाही भेटला आम्ही कामात. अनिकेत मग कसं वाटलं? अनिकेत फर्स्ट टाइम राईड करत आलोय, खूप छान वाटलं. आणि निसर्गरम्य वातावरणात गाडी चालवायचा आनंद वेगळाच आहे. आनंद वेगळाच आहे ना. ते तिकडून एमआयडीसी मधून येताना तर काय वाटतं, गेम खेळतोय असं वाटतं ना. एमआयडीसी मधून आपला कार रेसिंग गेम चालू होतो. हा एक गाडी घेऊन यायचा. आजूबाजूला येत पण नाही कोणा, रस्ता एकदम फुल मोकळा, फुल मोकळा रोड. तर मस्त मजा आली चालवायला. मजा मजा, खूप मजा. फर्स्ट टाइम वाटतं आणि किती ना एवढा? फर्स्ट टाइम मी एवढ्या लांब गाडी झालो. गुड गुड. आता काय रोज येशील? नेहमीच येशील म्हणजे. आता नेहमीच, सरळच. तर मित्रांनो आता फ्रेश होऊन झालेलो आहे अनिकेत. आम्ही इथे दोघ जण बघत बसलोय काय ते इथे आमच्यासाठी चांगला भेद बनवत आहेत ना. भेद पाणीपुरी, पाणीपुरीचा भेद आहे. आणि तर हे बघा स्वयंपाक घरामध्ये हे काय काय सोडताय, त्याला काय बोलतात? खजूर. खजूर बघा कसा जोरात आवाज आला. गोड चटणी आवडतात वाटतं लगेच यांना. पाणीपुरी. आणि तिकडे तन्वी पांगारे काय चाललंय तिकडे? रगडा बनवतोय आम्ही. रबडा. रगडा ना, रगडा. रगड्याला रबडा. सो असे हे सोलतायत गोड चटणीसाठी. आणि तिखट चटणी नाही बनवणार का? तिखट चटणी इन्स्टंट चटणी. राणी का अशी ऑमली आहे, ऑफ झाली. काय झालं? पाणीपुरी. पाणीपुरी मिळणार आहे तिला. मिळणार आहे ना? तिने असा चेहरा केला की पाणीपुरी नाही देणार. सकाळचा थकवा निघतोय का? सगळ्यात जास्त पाणीपुरी कोण खाणार याच्यावर बेट लागले. बेट लागलेले पाणी नाही. तो विडा उचललाय मानाचा, मानाचा विडा उचललेला आहे. सगळ्यात जास्त पाणीपुरी खायचा. आमच्यात कॉम्पिटिशन लागणार आहे, गोलगप्पा कॉम्पिटिशन. गोलगप्पा कॉम्पिटिशन. आंब्याचं कॉम्पिटिशन झालं. हा ही काय बोलत होती म्हणजे अनिकेत आणि तू? सकाळीच झालेले आमचं मँगो कॉम्पिटिशन. झाले ते ती विजयी झाले. 10 आंबे खाऊन ती विजयी झाले. एका मिनिटात 10 आंबे. एका मिनिटात 10 आंबे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. हे आता काय काय आणून ठेवले? आंबे. काहीतरी आणून ठेवलेलं वाटतं इथे मावशीने. आंबे. आंबे का? अरे वा वा वा. खोला खोला खोला. कोकणात आलो आणि आंबे नाही बघितले तर काय बघितलंय ना. खोला 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 खोला. अरे मगाशी पण तिकडे बघितले बरेच आंबे होते. हा क्रिकेटर बघा, डान्सर पण नाही वाटत. काय दादा बराच का? बराच का? दादाला असं सगळे गावात त्याला हात मारतायत. हात तिसरा आला बघा निरांश. अरे यांना पॅप्सी खरंच खातात. तिसरा तिसरा तिकडे. हा बघा तिसरा. हे बेबी सिटिंग एरियामध्ये आले. बॉस बेबी आहेत तिघ पण. आणि ही एकटी गर्ल.
आणि इथे पाणीपुरी रेडी झालेली आहे. मला वाटतं असे सर्विंग चालू आहे. इथे सर्विंग करते सोनी आणि राणी आणि ही समोर आहे किचन मध्ये भिडणारी. मी आल्यापासून बघतोय एकच भिडते इथे. बॅटरी कुठे ठेवली मला पण आठवत. तन्वीला बघा इथे. तन्वी मला वाटतं भंडाऱ्याचं जेवण बनवते. काय तन्वी काय नक्की त्यात एवढ्या मोठ्या तोपामध्ये काय फ्राईड राईस बनवतोय. फ्राईड राईस आहे. सो शेफ स्पेशल वाटत. मी काय म्हणतोय या घराचा जावई पहिल्यांदा आलेला आहे इकडे. तर पहिली पाणीपुरी हा जावईलाच द्या. हा जावई म्हणजे पूजाचा नवरा. पूजा बरोबर बाजूलाच बसले भरवणारे की काय हा. आणि जावईचे मित्र नाव सांगा तुमची. जोरात जोरात. आणि घ्या 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 पटापट घेऊन टाका सगळ्या. पाणीपुरीने आंघोळ केलेली दिसते. अरे बापरे चेअर्स करतायत पाणीपुरीने. अरे बाबा हा घ्या घ्या खा खा आता काय. सोनूने काय केलं यार. शेवटची तीन पंगत राहिलेली आहे. आणि त्यानंतर इथे बसल्यात आता इथे सगळ्या बायका बसल्यात आता शेवटचं राहिलेलं खायला. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. खूप धमाल मस्ती चालली आहे. लाईक करा शेअर करा कमेंट करा. जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि भेटतो तोपर्यंत उद्याच्या व्हिडिओ मध्ये. एकमेकांची काळजी घ्या. स्टे हेल्दी. बाय बाय. Thank you.